नमस्कार, पुन्हा एकदा स्वाती स्टाईलमध्ये मनापासून स्वागत. आणि आज आपण बघणार आहोत सुती सहावार साडी एकदम परफेक्ट कशी नेसायची, फिटिंगमध्ये कशी नेसायची. तर ही मी घेतलेली आहे ही सहावार साडी, आणि हिचे नऊवार कसे नेसायचे हे पण मी व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे, तर तुम्ही तो पण चेकआउट करू शकता. तर सुरुवातीला जो परकर आहे किंवा जो आपला पेटीकोट आहे तो आपल्याला उजव्या साईडला गाठ बांधून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर साडी अशी कुठेही लूज न ठेवता एकदम समोरून प्लेन अशी करून खोचून घ्यायची आहे. मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये, कुठेही लूज नाही आहे, एकसारखी प्लेन अशी खोचून घ्यायची. आणि साडी खोचून घेताना सुरुवात आपल्याला उजव्या साईडच्या एकदम कॉर्नरपासून, म्हणजे जी आपली उजव्या साईडची जी हात आहे एकदम त्याच्या हाताखालचा जो भाग आहे तिथून आपल्याला खोचायला सुरुवात करायची. त्यानंतर आपण आज पदर सुरुवातीला बनवणार नाही, फक्त पदराची आपल्याला हाईट ठरवून घ्यायची. आणि त्यानंतर आपण कमरेजवळचा छान असा पोर्शन बनवून घेऊयात. तर हा जो पदर आहे हा मी हाताने पूर्ण असा गोळा करून घेणार आहे आणि त्यानंतर मी पदराची हाईट ठरवणार आहे. तर केव्हा पण तुम्ही जेव्हा साडी नेसता तर साडीचा जो पदर आहे तो खूप साडीच्या लुकमध्ये मॅटर करत असतो. तर पदर आपल्या गुडघ्याच्या खाली असावा, म्हणजे जेणेकरून साडीचा लुक किंवा आपला लुक हा एकदम टॉल, म्हणजे तुम्ही उंच आहात आणि एकदम स्लिम आहात असा दिसावा, यासाठी पदर आपल्याला मोठा करून घ्यायचा आहे. त्यानंतर कमरेजवळचा भाग छान असा करून घ्यायचा. तर मी तुम्हाला दाखवते, असा जो आपली डावी बाजू आहे तिथून आणून त्यानंतर एक साईडला अशी साडी पकडून आपल्याला काही थोड्याशा प्लेटा बनवून घ्यायच्या. तिथे व्हिडिओमध्ये दाखवले अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला असा प्लेटा बनवून घ्यायच्या आणि पिनाने तो भाग सिक्युअर करून घ्यायचा. तर पिन लावताना आपल्याला एकदम व्यवस्थित लावायचे आहे, म्हणजे कशी की जेव्हा तुम्हाला साडी वेअर करायची असते, बऱ्याच वेळासाठी ठेवायची असते, तर कमरेजवळचा पोर्शन लूज होऊ नये यासाठी पूर्ण खेचून एकदम टाईटमध्ये पिन लावून घ्यायची. आणि त्यानंतरच आपण निऱ्या करणार आहोत. तर निऱ्या पण मी तुम्हाला जवळून दाखवल्या, सर्व निऱ्या एकसारख्या असाव्यात. आणि एकदम शेवटची जी निरी येते तर ती छोटी न करता अशी मोठी बनवून घ्यायची. म्हणजे काय होईल की तुमचा जो साडीच्या ज्या निऱ्या आहेत त्या मोठ्या निऱ्याच्या खाली अशा पूर्ण व्यवस्थित बसून जातील. साडीच्या निऱ्या केल्यानंतर त्या पूर्ण खोचून घ्यायच्या. तर निऱ्या खोचताना सुद्धा आपल्याला बेली बटन आहे तिथे च्या उजव्या साईडला खोचून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर खालच्या ज्या निऱ्या आहेत त्या हाताने व्यवस्थित प्रेस करायच्या. आणि पुन्हा सर्वात शेवटी आपण पदर बनवणार आहोत. कारण कधी कधी काय होतं की आपण सुरुवातीला पदर बनवतो आणि जर तुम्हाला व्यवस्थित होत नसेल कमरेजवळचा भाग तर तुम्ही ही पण ट्रिक वापरू शकता. एकदम लास्टला पदर बनवून घ्यायचा, त्यामुळे काय होईल की तुमचा जो कमरेजवळचा भाग जर लूज राहिला असेल तर तो पदर लास्टला बनवल्यामुळे तुम्ही थोडंसं आणखी भाग वरच्या साईडला खेचून पदर टाईट करू शकता आणि कमरेजवळचा भाग सुद्धा पुन्हा टाईट होऊ शकतो. साडीची पिन लावताना अगदीच पाठीमागे किंवा अगदीच पुढे लावू नका, कारण तो पदर बॅलन्स होत नाही आहे. आणि एकदम आपल्या शोल्डरच्या बरोबर थोडंसं पाठीमागच्या साईडला आपल्याला ही पिन लावून घ्यायची आहे. आणि त्यानंतर समोरच्या ज्या प्लेटा आहेत त्या व्यवस्थित करून घ्यायच्या. तर जी तुमच्या मानेजवळची प्लेट आहे ती तुमच्या लुकमध्ये खूप छान ॲडिशन करत असते. तर ती प्लेट जास्त मानेजवळ खेचून न घेता अशा पद्धतीने थोडी खालच्या साईडला घ्यायची. आणि हा आपला आहे फायनल लुक. तर साडी तुम्ही बघता एकदम छान बसलेली आहे, कमरेजवळचा भागसुद्धा बिलकुल हलणार नाही आहे. आणि पाठीमागून जर तुम्हाला ब्लाऊजच्या आणि साडीमध्ये जर गॅप नसेल तर मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने तुम्ही साडी एकदम ब्लाऊजला एकदम खेचून लावू शकता. आणि ह्या आहे समोरच्या प्लेटा. तर समोरचा भाग कुठेही लूज नाही आहे, कमरेजवळचा भागसुद्धा तेवढा सुंदर आलेला आहे. आणि ही आपली एकदम सुंदर अशी साडी ड्रॅप झालेली आहे. तर ह्या होत्या आपल्या आजच्या साडी ड्रॅपिंगसाठीच्या खूप सुंदर अशा टिप्स. तर तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.